ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कर्नाटकच्या मगरुरीबाबत संसदेत आवाज उठवणार खासदार धैर्यशील माने यांची माहिती। हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांना बेळगाव मधील कार्यक्रमात सहभागी होण्यास बंदी घातली होती। या संदर्भात आज आमचे प्रतिनिधि ऋषिकेश बावचे यांनी खासदार माने यांच्याशी बातचीत केली आहे। ते म्हणाले, भारतीय नागरिकाला कोणत्याही राज्यात जायला संवैधानिक अधिकार आहेत। कुठल्याही कारणास्तव एक नागरिक आपल्या राज्यात येतोय म्हटल्यावर 144 कायदा लागू करणे, सीमेवर पूर्ण फौजफाटा लावणं, त्यामुळे देशाच्या एकात्मतेला धोका बसू शकतो। मी माझी कठोर भूमिका स्पष्ट केलीच आहे, मात्र संसदीय अधिवेशनात ही बाब निदर्शनास आणून देऊन संसदेत आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले। पाहूया पुढे ते काय म्हणतात। कर्नाटकानं जो भूमिका घेतली त्याच्यावर मी कठोर शब्दात माझ्या या ठिकाणी भूमिका स्पष्ट केलेली आहे। त्याचबरोबर लोकप्रतिनिधी या गावातून त्या गावामध्ये किंवा सर्वसामान्य माणूस जाणं, भारतीय नागरिकाला संवैधानिक अधिकार आहे, तो माझा फंडामेंटल राईट आहे, की कुठल्याही राज्यात मी जायला कुठेही कुणी मला अटकाव करू शकत नाही। पण असं असताना सुद्धा कुठल्याही कारणास्तव एक व्यक्ती आपल्या राज्यात येतोय म्हटल्यानंतर 144 कलम तिथं लागू करणं, संपूर्ण बॉर्डरला तिथं त्या ठिकाणी फ्रीज करणं, इतक्या मोठ्या प्रमाणात फौजफाटा तिथं लावणं, नेमकं देशातली एकात्मतेला याच्यामधनं या ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो। सामान्य माणूस याच्यामुळं, जो मराठी माणूस त्या भागातला आहे, त्याच्यावर दडपण येऊ शकतं, हे मी गांभीर्याने या ठिकाणी घेतलं आहे। आणि देशाचे गृहमंत्री सन्माननीय अमितजी शाह असतील, लोकसभेचे सभापती असतील, सभापतींना सुद्धा मी याच्या बाबतीतला पत्रव्यवहार करणार आहे, आणि येणाऱ्या संसदीय अधिवेशनामध्ये सुद्धा ही बाब मी त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहे।